तर माझ्या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील पारंपरिक डिश घिरडी। तर ती घिरडी कशी बनवायची त्याचं साहित्य काय ते मी दाखवणारच आहे। पण ती कधी बनवतात तर आपलं गणपतीचं विसर्जन असतं ना त्या दिवशी ती घिरडी बनवली जातात। आणि ती घिरडी म्हणजे कसं आपण जसं देवाला नमस्कार कसा करतो असा त्या आकाराची ती असतात। तर कोकणामध्ये सगळ्या घरोघरी ही बनवली जाते घिरडी। चला तर मग किचनमध्ये दाखवते। तर आपल्याला घिरडी करायची आहे। तर आपल्याला काय करायला लागेल, आधी एक वाटी पाणी गरम करून घेऊया। त्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागेल, पाव चमचा, पाव चमचा टाकायचं आहे। आणि अर्धी वाटी गूळ आहे ते मी चिरून घेतलं आहे। पाव चमचा हळद, आपलं गूळ विरघळायला पाहिजे। एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। आणि 2 चमचे गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ घातल्याने जरा नरम होतात ते। आणि गॅस बारीक आहे। आपल्याला उकड काढून घ्यायची याची। आता गॅस बंद करूया, थोडा वेळ झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाली, आपण बघूया। आता एक पीठ आहे ना, आपण काढून घेऊया आणि मळूया आमच्या पदार्थ। थोडस पाणी मारलं मी आणि थंड पाणी मारले, मळून घेते। पीठ मळून झालं आपलं, त्याला जरा तेल लावते। थोडस तेल लावून घेऊया। तुम्हाला याच्यामध्ये वेलची पाहिजे तर वेलची घालू शकता। असा गोळा घेतला, त्याची लांबट अशी हे करायची, वळकटी करायची अशी लांबट। हे बघा असं करायचं आणि मग त्याला इथे असं दाब द्यायचा। म्हणजे आपण असे हात जोडतो ना तसं आहे, असे हात जोडतो, असे आपण हात जोडतो ना देवाला तसं आहे। पूर्वीची माणसं हे करायची। आता पण करतात काही लोक हे। मी सगळी करून घेते अशी, तेलात मग तळून दाखवते तुम्हाला। हे बघा आपले हे बनवून झाले आहे। आपण हात जोडतो ना तसा हा आकार आहे, म्हणून ते गणपती विसर्जनाच्या दिवशीही करतात आणि गणपतीला हे नैवेद्य दाखवतात। जिथे आपण विसर्जन करायला जातो तिथे हे वाटतात। तर आपण तेल तापलेलं आहे, एक टाकून बघूया। बारीक आहे गॅस, आपण मीडियम गॅसवर करायचे। एकदम फास्ट गॅस केला तर ते करपून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील। तर आपण थोडे थोडे सोड घ्या याच्यामध्ये। पूर्ण कढई भरून टाकायची नाही, थोडीच टाकायची, म्हणजे ते चांगले भाजतात, भाजतात म्हणजे तळले जातात चांगले। प्रत्येक ठिकाणी म्हणजे विसर्जनाच्या वेळेस वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात, आमच्याकडे हे बनवतात भिंडी। हे बघा आपले आता होत आहे, थोडी लाल झाली की आपण काढून घेऊया।
मीडियम गैस पर है। बघा आपले झाले आता लाल झाले चांगले, जिरडी चांगली तळून आली आहे। हे बघा आपण काढून घेऊया। 5 मिनिट तरी लागली आपल्याला मीडियम गैस वर। ते सगळे तळून घेते मी आणि तुम्हाला दाखवते। हे बघा आपले तळून झाले आहे, आता मी काढून घेते, गॅस बंद करते। झालं आपलं, जिरडी तयार आहे। तर माझी ही बघा भिरडी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण अशी बनवू शकता। आता 5 दिवसाची गणपती जाणार आहे तर म्हणून मी बनवली आहे। आमचा पण गणपती आता विसर्जन करणार आहे तर त्या गणपतीसाठी मी हा नैवेद्य केलेला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि विसर्जनासाठी काय एरवी पण तुम्ही बनवू शकता, खूप चविष्ट लागतं ते। माझा व्हिडिओ आवडला असल्यास आजीचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा कसं वाटली। धन्यवाद। पुन्हा मिळूया एका नवीन रेसिपी बरोबर।